नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। तर शिक्षक भरतीमध्ये जे सर्वात जास्त संधी कोणाला हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। मित्रांनो, शिक्षक भरतीचा निकालसुद्धा लागलेला आहे आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू होणार आहे। येत्या 7 ते 8 दिवसामध्ये मित्रांनो हे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। मग महत्त्वाचा प्रश्न उरतो मित्रांनो, या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये सर्वात जास्त संधी कोणाला, 29,000 जागा या ठिकाणी येणार आहेत। 29,000 जागा मित्रांनो या ठिकाणी येणार आहेत। तर यामध्ये सर्वात जास्त संधी आता DEDवाल्यांना असणार की BEDवाल्यांना याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि संधी कोणाला जास्त असणार याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूयात। तर पहा, आता जे विद्यार्थी DEDवाले आहेत, तर DEDवाल्या विद्यार्थ्यांना 1 ते 5वीपर्यंत आणि 6वी ते 8वीपर्यंत असे 2 ग्रुप या ठिकाणी पडलेले आहेत। ठीक आहे, लक्षात ठेवा। आता जर तुम्हाला DED जर झाला असेल आणि तुम्ही जर 1ली TET पास जर असाल तर तुम्ही 1 ते 5 साठी अप्लाय करू शकता। तुमचं DED झालेलं आहे आणि तुम्ही 2nd TET पास आहे तर तुम्ही जे काही 6वी ते 8वीसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। ही DEDवाल्याची गोष्ट झाली। ठीक आहे, आता DEDमधलीच पहा, DEDमध्ये सुद्धा सर्वात जास्त आता संधी कोणाला, तर पहा DEDमध्ये काही विद्यार्थी असे आहेत की फक्त 1st पेपर पास आहेत, काही विद्यार्थी असे आहेत की फक्त 2nd पेपर पास आहेत, आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी 1st आणि 2nd दोन्हीसुद्धा पेपर पास आहेत। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ ज्या विद्यार्थ्याकडे दोन्हीसुद्धा पेपर आहेत तर ते विद्यार्थी 1ली ते 8वीपर्यंत अप्लाय करू शकतात, पात्र ठरू शकतात। म्हणजे साहजिक आहे, DEDमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं फक्त 1st पेपर पास आहे तर त्या विद्यार्थ्यांना फक्त एकच संधी मिळणार, ती म्हणजे 1ली ते 5वीपर्यंत। जे विद्यार्थी फक्त 2nd TET पास आहेत त्यांना एकच संधी मिळणार, ते 6वी ते 8वीपर्यंत। मात्र जे विद्यार्थी DED+ 1st आणि 2nd TET पास आहेत त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट 1ली ते 8वीपर्यंत संधी असणार। म्हणजे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं DED झालेलं आहे आणि DED होऊन 1st आणि 2nd दोन्ही पेपर पास आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त संधी या ठिकाणी असणार आहे। हा झाला मित्रांनो आता DEDचा मुद्दा। आता आपण BEDवाल्यांचं पाहूयात। तर BEDवाल्यामध्ये मित्रांनो, आता प्रत्येक विद्यार्थ्यांचं BED झालं, परंतु BED हे वेगवेगळ्या विषयामध्ये असतं। ठीक आहे, BED हे वेगवेगळ्या विषयामध्ये असतं, मग त्या विषयानुसार जागा किती असतात याला सर्वात जास्त मित्रांनो स्कोप असणार आहे। आता BED जर तुमचं झालं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं BED मॅथमध्ये झालं, सायन्समध्ये झालं, तर या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त संधी या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, आता BEDमध्ये सुद्धा काही विद्यार्थी असे आहेत की जास्तीत जास्त 2nd TET पास आहेत। मग जे ज्या विद्यार्थ्यांचं BED झालं 2nd TET पास आहेत, तर ते विद्यार्थी 6वी ते 8वीसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ठीक आहे, मात्र ज्या विद्यार्थ्यांचं BED झालं ते विद्यार्थी 1ली ते 5वीसाठी अप्लाय करू शकतात का, हा जो काही मुद्दा आहे मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत सुटलेला आहे। म्हणजे या महिन्यामध्ये हा मुद्दा सुटण्याची शक्यता दाट आहे। तसा जर विचार जर केला तर मित्रांनो, जर BEDवाल्यांना या ठिकाणी डायरेक्ट 1ली ते 10वीपर्यंत जर ते ठिकाणी जर TET पास असतील तर अप्लाय करू शकत असतील। म्हणजे BEDवाले जर या ठिकाणी DEDवाल्यांच्या जागा जर खात असतील तर साहजिक आहे मित्रांनो, BEDवाल्यांना या ठिकाणी जास्त संधी मिळू शकते। मग महत्त्वाचा मुद्दा असा उरतो की या ठिकाणी BEDवाल्यांना प्रायमरी टीचरसाठी संधी दिली जाऊ शकते का। तर मित्रांनो, आता मिळालेल्या माहितीनुसार BED धारकांना जर TET 1st आणि 2nd पास जर असतील तर या ठिकाणी त्यांना संधी दिली जाऊ शकते का, अशा स्वरूपाचं मॅटर कोर्टामध्ये आहे। परंतु मित्रांनो, यामध्ये एक विचार जर केला तर ज्यावेळेस तुम्ही DED आणि BED करत होता त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो DED करायचं असेल हे प्रायमरी टीचरसाठी होतं आणि BED करायचं असेल तर हे तुमच्यासाठी म्हणजे या ठिकाणी माध्यमिक शिक्षकासाठी होतं। मग त्यावेळेचं जर क्रायटेरिया जर न्यायालयाने विचारात जर घेतला, आणि तो न्यायालय विचार करणारच आहे, कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही BED करत होते त्यावेळेस सरळ सरळ BED कॉलेजमध्ये असेल किंवा त्यांचा नियमच होता की BED जर केलं तर तुम्ही डायरेक्ट 8वीच्या समोर शिकवणार आणि DED जर असेल तर तुमचं 1ली ते 5वीसाठी शिकवणार। त्यामुळे मित्रांनो सहजासहजी हा निर्णय जास्तीत जास्त DED वाल्यांच्या फेवरमध्ये येण्याची शक्यता आहे। कारण की म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कुठली डिग्री करत असताना किंवा डिप्लोमा करत असताना जो काही क्रायटेरिया त्या ठिकाणी ठरला जातो तो क्रायटेरिया मित्रांनो समोर तुमच्या नोकरीसाठी ग्राह्य धरला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे। जर BEDवाल्यांना जर खाली जर संधी जर दिली तर मित्रांनो या ठिकाणी DEDवाल्यावर अन्याय होऊ शकतो। आणि ज्यावेळेस तुम्ही DED करत होते आणि ज्यावेळेस BED करत होते त्यावेळेस जी काही तुमची माहिती पुस्तिका होती किंवा जो काही DED आणि BEDचे नियम गव्हर्नमेंटने दिलेले आहेत, तर त्या नियमानुसार BEDवाले फक्त माध्यमिक टीचरसाठी अप्लाय करू शकतात आणि DEDवाले प्रायमरी टीचरसाठी अप्लाय करू शकतात। त्यामुळे जो काही न्यायालयाचा निर्णय हा जास्तीत जास्त DEDवाल्याच्या फेवरमध्ये येण्याची शक्यता दाट आहे, आणि तसा तो येणार। कारण की यामध्ये तुम्ही ज्यावेळी DED करत होता त्यावेळी DEDची नियमावली आणि BED करत होता तर BEDची नियमावली याचा विचार करूनच, कारण की तुम्ही DED करतेवेळेस तुम्ही DEDचे जे काही नियम आहे, रूल रेग्युलेशन आहे, तुम्हाला DED झाल्याच्यानंतर कुठे नोकरीसाठी संधी असणार यानुसार मित्रांनो गव्हर्नमेंटने ऑलरेडी फॉर्मॅट ठरवलेला असतो, आणि BEDवाल्यांना कुठं संधी असणार हा ऑलरेडी फॉर्मॅट ठरवलेला असतो। त्यामुळे मित्रांनो
चिंता करायची गरज नाही, डी एडवाल्यांना चिंता करायची बिलकुल गरज नाही, कारण की निर्णय हा मित्रांनो जास्तीत जास्त डी एडवाल्याच्या फेवरमध्ये येण्याची शक्यता दाट आहे, कारण की बी एडवाल्यांना प्रायमरी टीचरसाठी संधी देण्याची शक्यता कमी आहे, कारण की त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही बी एड आणि डी एड करत होता त्यावेळेस त्यांची नियमावली ही ठरलेली असते, त्यामुळे डी एडवाल्याच्या फेवरमध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे. आणि जर डी एडवाल्याच्या फेवरमध्ये जर निर्णय जर आला तर मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट आणि सेकंड टी ए टी पास आहेत ही दोन्ही सुद्धा टी ए टी पास असणारे डी एड धारकांना मित्रांनो सर्वात जास्त संधी या भरतीमध्ये असणार आहे, सर्वात जास्त स्कोप या ठिकाणी असणार आहे. बी एडवाले विद्यार्थी जर तुमचं मॅथ आणि सायन्स जर असेल तर या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी सर्वात जास्त संधी असणार आहे. प्रायमरी टीचरसाठी सर्वात जास्त संधी मात्र डी एडवाल्यांनाच या ठिकाणी असणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कारण की 30,000 जागा जर भरल्या तर या ठिकाणी डी एड धारकांना मित्रांनो प्रायमरी टीचर होण्यासाठी म्हणजे झेडपीवर किंवा गव्हर्नमेंटचे जेवढे काही शाळा आहेत त्यामध्ये सर्वात जास्त स्कोप हा डी एडवाल्यांनाच या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा. या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.